आतंकवादी नजर टाकूत आजच्या हेडलाइन्स वर। अवैधिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीनं खून। पडलीस जाती धर्माच्या पेशाचं राजकारण पसरवत आहेत सुषमा अंधारेंची घणाघाती टीका। महेंद्र भरत यांचा राहुल गांधींबरोबर संवाद, भारत छोडो यात्रेत रायगड काँग्रेसचा डंका। खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते खारपाड्यात विविध विकास कामांचं उद्घाटन। विदेशी मद्याची अवैध वाहतूक, राजारामपुरी पोलिसांची कारवाई। ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या मागणीसाठी टॉवरवर चढून शेतकऱ्यांची विरोधगिरी। नवी मुंबई आरपीआय आठवले गटाची नवीन कार्यकारिणी जाहीर। कल्याणमध्ये राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध, शिवसैनिकांकडून सोडे मारू आंदोलन। उद्यानाच्या दुरावस्थेचा व्हिडिओ व्हायरल, उपाययोजना करण्याचा पालिकेचा इशारा। केंद्रातील भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आयटक जनजागृती करणार। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसैनिकांकडून अभिवादन। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीनं पत्नीनंच खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेल्या कॉल रेकॉर्डिंगच्या आधारे घटना उघड झाली असून मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेसह प्रियकराला अटक केली आहे। रंजना रामटेके आणि मुकेश त्रिवेदी अशी आरोपींची नावं आहेत। फिर्यादी मुलीनं दिलेल्या तक्रारीनुसार ती नागपूरमध्ये असताना आईनं फोन करून वडील हृदयविकाराच्या धक्क्यानं मरण पावले असं सांगितलं। घटनेच्या काही दिवसांनंतर आईचा मोबाईल हाताळला असताना आई आणि त्रिवेदीची कॉल रेकॉर्डिंग आढळून आली। त्यामध्ये वडिलांचे हात बांधले, विषारी द्रव्य पाजलं आणि उशीनं तोंड दाबलं असा उल्लेख होता। सकाळी सर्वांना पती गेल्याचं सांग असा सल्ला प्रियकर मुकेशनं दिल्याचंही संभाषणात आढळलं। याच्या आधारे मुलीनं पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसांनी रंजना रामटेके आणि मुकेश त्रिवेदी या दोघांना ताब्यात घेतलं असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 3 महिना अगोदर माझ्या बाबाची हत्या झाली आणि ती हत्या माझ्या बाबांना आईने माझ्या बाबांची हत्या केली। ती आम्हाला 12 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 12 वाजता रेकॉर्डिंगद्वारा समजली। एक मुकेश त्रिवेदी आणि दुसरी रंजना रामटेके या दोघांनी मिळून माझ्या बाबांना जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या देऊन त्यांना बेवकीच्या हालतमध्ये तोंडावर उशी मारून त्यांची हत्या करून हत्या केली। आणि ही बातमी आम्हाला जसं कळलं तसं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली। मनोज कोरे, संवाद मराठी लाईव्ह, चंद्रपूर। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाप्रबोधन यात्रा राज्यभर सुरू असून यात्रेच्या 3रा टप्प्याचं आयोजन कोल्हापूरमध्ये करण्यात आलं होतं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाती धर्माच्या पेशाचं राजकारण पसरवत आहेत अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावेळी बोलताना केली आहे। अफताब प्रकरणी भाजप गळा काढून महिला न्यायाचा मुद्दा उपस्थित करून कांगावा करतय, तसा न्याय बिलिक्स बानो या स्त्रीला पण देणार का जाती धर्माचं राजकीय भांडवल करणार? विघटनवादी विचारधारा म्हणजे हिंदुत्व नव्हे असं सुषमा अंधारे यावेळी आपल्या भाषणात म्हणाल्यात। कुणालाही नाहीये किंवा माझ्याकडे कुठलंही जातीचं पैशाचं पाडवळ नाहीये। मी जवळ इथं आलेली पोरगी आहे, त्यामुळे मला पोट दिली काय की माझं संविधान वाचलं पाहिजे, माझ्या देशाची चौपट वाचली पाहिजे, ज्या देशाला राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज या सगळ्या लोकांचा वारसा जिथं लाभलेला आहे तो देश ते राज्य वाचलं पाहिजे यासाठी म्हणून मी ही मांडणी करते। फक्त ती मांडणी करताना, लोकभाषेत करताना मला काही वेळा काही शब्द तितक्या ताकदीने वापरावे लागतात। यावेळी शहर प्रमुख रवी किरण इंगवले, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हा प्रमुख संजय पवार, शिवसेना उपनेत्या संजना घाडी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नियाज जमादार, संवाद मराठी लाईव्ह, कोल्हापूर। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत छोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून राहुल गांधी यांची भारत छोडो यात्रा नांदेडमध्ये दाखल झाल्यानंतर रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र खरत शेकडो पदाधिकाऱ्यांसह भारत छोडो यात्रेत सहभागी झालेत। वाडेगाव येथे महेंद्र खरत यांनी राहुल गांधींसोबत संवाद साधलाय। यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही उपस्थित होते। महेंद्र खरत यांनी रायगड काँग्रेसला नवसंजीवनी दिल्याचं नाना पटोले म्हणालेत। पदयात्रेच्या मार्गावर कोळी नृत्याचं सादरीकरण करण्यात आलं। यावेळी रायगड काँग्रेसकडून कोळी समाजाचे प्रतीक
मच्छीमार बोट राहुल गांधींना भेट देण्यात आली. महेंद्र घरत यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी कोळी नृत्याने पदयात्रा दणाणून सोडली. आणि यामध्ये समाजामध्ये जी तेढ निर्माण केली होती त्याच्यामध्ये हिंदू मुसलमान सातत्यानं विषय जो चालला होता मोदींच्या माध्यमातून, तर हे समाजामध्ये हा समाज एक आहे. भारत का स्वतंत्र झाला, या देशाला लोकशाही मिळवण्यासाठी लोकांनी का हुतात्मे पत्करले, तर तो भारत अखंड राहावा, या भारताचं संविधान अखंड राहावं, आणि याच्यासाठी राहुलजींचा हा संघर्ष आहे. आज कुणीही माणूस तुम्ही सांगा की 1200-1400 किलोमीटर चालणं, 2.5 महिने सातत्यानं चालणं, उन्हात पावसात चालत राहणं, आणि या हा देश एकत्र राहावा, ज्यांच्या वडिलांनी ज्यांच्या आजीने या देशासाठी हुतात्म्य पत्करलं आहे, प्रचंड असा हुतात्म्यांचा त्यांचा असा इतिहास राहिला आहे, तरीसुद्धा ते जीवाची पर्वा न करता चालत आहेत, हा देश एकत्र राखण्यासाठी चालत आहेत. आणि त्याच्यामुळे एक प्रचंड चांगल्या अशा प्रकारे काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये उत्साह संचारलेला आहे. विठ्ठल ममता बादे, संवाद मराठी, लाईव्ह उरण. पेटालुक्यातील ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलंय. ग्रामपंचायत फंडातून 5% अपंग कल्याण नियोजनातून लाभार्थ्यांना धनादेशाचं वाटप खासदार तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलंय. जनजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या खारपाडा, खैरासवाडी, वडमाळवाडी, दुष्मी, ठाकूरपाडा आदी गावात नवीन पाईपलाईन बसवण्याचं आणि पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन, तसंच रायगड जिल्हा परिषद उच्च सेमी इंग्लिश प्राथमिक शाळा खारपाडा येथील प्रयोगशाळेच्या नवीन इमारतीचं लोकार्पण तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. खारपाडा ग्रामपंचायत कोकणाचे प्रवेशद्वार असल्यामुळे येथे विकास कामांच्या बाबतीत आम्ही नेहमी सुप्त माप दिलंय. मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेलं काम जलद गतीनं पूर्ण व्हावं याकडे आमचं लक्ष असल्याचं तटकरे यावेळी म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, तालुकाध्यक्ष दयानंद भगत, जिल्हा उपाध्यक्ष उदय चौके, शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, रायगड सरचिटणीस गंगाधर पाटील, जिल्हा ओबीसी सेल उपाध्यक्ष यशवंत खासे, माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे, महिला तालुकाध्यक्ष चैताली पाटील, शहराध्यक्ष सुचिता चव्हाण, सरपंच रश्मी भगत, उपसरपंच अरुणा पाटील, ग्रामसेविका अर्चना थळे यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. किरण मानधनकर, समाज मराठी, लाईव्ह पेण. दुचाकीवरून बेकायदेशीर आणि विनापरवाना विदेशी मद्याची वैध वाहतूक करणाऱ्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून 64,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापूरमधील सायबर चौक ते SSC बोर्डकडे जाणाऱ्या रोडवर आरोपी सुमित देसाई आणि अनिकेत गावडे हे हिरो कंपनीच्या मेस्ट्रो मोपेड वरून विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करत असताना पोलिसांना आढळून आले. 24,015 रुपये किमतीची दारू आणि 4,000 रुपये किमतीचे मोपेड असं ऐकून 64,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. नियाज जमादार, संवाद मराठी, लाईव्ह कोल्हापूर. देवळी तालुक्यातील काजळसर शिवारातील शेतातील उच्च विद्युत दाब टॉवरवर 10 ते 12 शेतकरी चढल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वीज पुरवठा खंडित असून महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे मागणी करूनही कार्यवाही होत नसल्यानं शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलंय. 3 महिन्यांपासून वीज पुरवठा खंडित असल्यानं काजळसरा शिवारातील 400 एकर शेती पडीत राहण्याच्या मार्गावर होती. कालावधीत पेरणी होणं गरजेचं असल्यानं वीजेअभावी ओलीत करणं अशक्य होतं. अनेकदा महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवून सुद्धा प्रश्न मार्गी लागत नसल्यानं शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनात्मक भूमिका घेतली. शेतकरी विद्युत टॉवरवर चढल्यानं परिसरात खळबळ उडाली. ट्रान्सफॉर्मर लावल्याशिवाय टॉवरवरून खाली उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. विद्युत विभागाचे अधिकारी आणि युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या मध्यस्थीनं मागणी मान्य करून घेत शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. योगेश कांबळे, संवाद मराठी, लाईव्ह वर्धा. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा संवाद मराठी, लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121-92-26-69-12, 72-76-47-38-54. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया उर्वरित घडामोडी. नवी मुंबईमधील RPI आठवले गटाची जुनी कार्यकारिणी बरखास्त करून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नवीन कार्यकारिणी नुकताच जाहीर केली. नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी महेश खरे यांची निवड करण्यात आली आहे.
नवी मुंबईतील सामाजिक प्रश्नांना सोडवण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. तसंच नवी मुंबई MIDC मध्ये स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्यासाठी काम करणार. सध्या वादात असलेल्या हॉस्पिटलच्या भूखंडाबाबत RPI लोकांच्या हिताच्या निर्णयासोबत असल्याचं महेश खरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. नव्या मुंबईतल्या प्रत्येक होतकरू गरजू शैक्षणिक दर्जा असो, आरोग्य असो, सामाजिक क्षेत्रातले प्रत्येक प्रश्न असेल त्या प्रश्नावर आम्ही आवाज उठवणार. आम्ही जरी सत्तेत सहभागी असलो तरी आरोग्याचा प्रश्न नवी मुंबईत फार मोठ्या प्रमाणात आहे. नव्या मुंबईमध्ये जेवढे हॉस्पिटल आहे त्या सर्व हॉस्पिटलामध्ये कमर्शियल मोठ्या प्रमाणात चाललं आहे. ते कमर्शियल कुठेतरी थांबलं पाहिजे. महानगरपालिकेने त्यांना चाप लावलं पाहिजे. जर तुम्ही त्यांना शिडकोने महापालिकेने जर त्यांना भूखंड दिलेला आहे, त्या कुठल्या बेसेस भूखंड दिलेला आहे की नवी मुंबईकरांचे जे प्रश्न आहे त्यावर त्यांना सूट देणार आहात की नाही. एक दुसरा मुद्दा असा आहे, नवी मुंबईमध्ये जे हॉस्पिटल आता महानगरपालिकेने बांधलेले आहेत ते अत्यावेद तंत्रज्ञानाचे जे आणि KM सारखे जे हॉस्पिटल आहेत, जे नवी मुंबईची लोकं की JJ ला KM ला न जाता ते नवी मुंबईतच त्यांचा इलाज करतील, अशा प्रकारचे अत्याधुनिक यंत्रणं वापरून नवी मुंबई महापालिकेचे जेवढे आरोग्य सेवा आहेत त्या चांगल्या प्रकारे कराव्या अशी आमची मागणी. अमोल कांबळे, संवाद मराठी, लाईव्ह, नवी मुंबई. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असून रात्रीमध्ये राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अवमानकारक आणि खोटा इतिहास सांगून सावरकरांचा आणि हिंदूंचा अवमान केल्याच्या निषेधार्थ कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहुल गांधी यांच्या विरोधात जोडेवार आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत देशात राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन होत असून राहुल गांधी यांचा निषेध केला जातोय. कल्याणमध्ये राहुल गांधी यांच्या बॅनरला बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षातील महिला कार्यकर्त्यांनी चप्पल मारून निषेध व्यक्त केला. भारत जोडो यात्रा सुरू आहे त्या दरम्यान त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल अपशब्द वापरलेले आणि निश्चितपणे खोटा इतिहास सांगितलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदू हृदय सम्राट होतेच, परंतु या भारतभूमीसाठी त्यांनी त्याग केलेला आहे. अनेक वर्ष ते जेलमध्ये होते, अनेक यातना त्यांनी भोगलेल्या आहेत. त्यांच्या सागरा प्राण तळमळला या काव्यातून निस्सीम प्रेम त्यांनी भारत मातेबद्दल सांगितलेलं आहे आणि अशा या भारत मातेच्या सुपुत्राला खोटी माहिती देऊन खोटे आरोप करून बदनाम करणं हे निषेधार्थ आहे. यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, शहर प्रमुख रवी पाटील तसंच माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अशोक कांबळे, संवाद मराठी, लाईव्ह, कल्याण. विरासमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात असंख्य नागरिक आणि खेळण्यासाठी लहान मुले येतात, मात्र या उद्यानाची दुरावस्था झाली असून एका चिमुकल्याचा उद्यानामध्ये झालेल्या दुरावस्थेबाबतचा व्हायरल व्हिडिओ पाहून पडळकर फाउंडेशनच्या टीमनं उद्यानाची पाहणी करून महानगरपालिकेला यावर उपाययोजना करण्याचा इशारा दिलाय. यावेळी पडळकर फाउंडेशनचे अध्यक्ष ताहिर शेख, संतोष तानवे, मोहसिन बारगीर, सामाजिक कार्यकर्ते इरफान मुल्ला, अल्ताफ बेपारी, वसीम कनवाडे, मंजूर शेख उपस्थित होते. उद्यान प्रेमी आणि पादचारांकडून पडळकर फाउंडेशनच्या टीमचे आभार मानण्यात आले. तोहिद मुल्ला, संवाद मराठी, लाईव्ह, सांगली. कामगार कर्मचारी विरोधी केंद्र सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी 18 ते 20 नोव्हेंबरला आयटकचे अधिवेशन कोल्हापुरात होत असल्याची माहिती आयटकचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहन शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आयटकची 19वी राज्य परिषद कोल्हापुरात आयोजित करण्यात आली होती. केंद्र सरकारनं कामगारांसाठी असलेले कायदे रद्दबातल ठरवले, त्याविरोधात आंदोलनाची भूमिका या परिषदेत निश्चित करण्यात येणार असल्याचं आयटकचे राज्य सरचिटणीस श्याम काळे यांनी यावेळी सांगितलं. बबली रावत, राजू दिसले, तानाजी ठोंबरे, दिलीप पवार, प्रकाश बनसोड, उदय चौधरी, SB पाटील, शाहीर सदाशिव निकम, सतीशचंद्र कांबळे यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याची 19वी राज्य परिषद आम्ही कोल्हापुरात आयोजित केलेली आहे. ही परिषद 48 वर्षानंतर कोल्हापुरात आम्ही आयोजित केलेलं आहे. या परिषदेमध्ये महाराष्ट्रातून जिल्ह्यातून 350 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत आणि एकंदरीत कामगाराप्रती जे केंद्र सरकारचं धोरण आहे, राज्य सरकारचं धोरण आहे,
त्याविषयी विविध मुद्द्यावरती चर्चा करून काही निर्णय या परिषदेमध्ये होणार आहे. विशेषतः आपल्याला माहीत आहे की केंद्र सरकारने जे कामगारांसाठी असलेले कायदे रद्दबाबत केले आणि 4 लेबर कोड तयार केले त्याच्या विरोधात विचारमंथन करून आंदोलनाची भूमिका निश्चित करण्यात येणार आहे. नियाज जमादार, संवाद मराठी लाईव्ह, कोल्हापूर. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं श्रीवर्धनमधील शासकीय विश्रामगृहात बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तत्कालीन राजवटीविरुद्ध उठाव करणं भाग पडल्याचं सांगत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपने एकत्र राहून आगामी निवडणुका जिंकणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन उपजिल्हा प्रमुख श्यामकांत भोकरे यांनी केलंय. जसं बाळासाहेबांनी काम केलं, शिंदे साहेबांनी काम करतायत याचे विश्वास ठेवून मी अभिवादन सांगेन. की माझ्या मतदारसंघातल्या जिल्हा परिषदच्या दिघी असेल, सर्वांचं संतुलन बोललं आहे, वळवली असेल, ठिकाणी बोलायची पुरामची मिटिंग झाली. म्हणजे असं कुठे नाही आहे की फक्त तक्क्यातच फक्त अल्पसंख्येक मतं मिळतात. शेवटी मतं मिळवणं, विकास कामं करणं हे आपल्या हातामध्ये असतं. शिंदे गटाचे श्रीवर्धन तालुका प्रमुख प्रतोष कोल्थरकर, शहर प्रमुख देवेंद्र भुसाने, उपशहर प्रमुख सावन तवसाळकर, महिला शहर प्रमुख सुप्रिया चौगले, भाजप रायगड जिल्हा चिटणीस मनोज कोपटे, तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे यांच्यासह शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आनंद जोशी, संवाद मराठी लाईव्ह, श्रीवर्धन. या बातमीसोबतच बातमीपत्रात वैसरी इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.